नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला मराठीमध्ये। तर आज आपण एक नवीन टॉपिकवर बोलणार आहे, जो टॉपिक आहे गावरान कुक्कुटपालन। तर 2 गुंठे जागेत गावरान कुक्कुटपालन करून तुम्ही वर्षाचे 10 लाख रुपये एवढा नफा कसा मिळवू शकता हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मी सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं तर आय होप की तुम्हाला ह्यातनं फायदा होऊ शकतो, की तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही केला, अभ्यासपूर्वक केलं, तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं। तर मी थोडंसं नियोजन सांगतो कशाप्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे। तर आपल्याकडे जागा कमी आहे, 2000 स्क्वेअर फूट एवढी जागा आहे। तर शेड आपल्याला बांधायचं आहे 400 स्क्वेअर फूटचं। तर आता तुम्ही मला शेडलाच आपला भरपूर खर्च होणार आहे, तर तुम्ही तुमच्या प्रकारे कसंही शेड बांधू शकता। तुमच्याकडे जे मटेरियल आहे, तुमच्याकडे पैसे असतील इन्व्हेस्ट करायला, तुम्ही इन्व्हेस्ट करून बांधू शकता, किंवा तुम्ही बांबूमध्ये किंवा लाकडांमध्ये अशा प्रकारे बांधू शकता। तर तुम्हाला बाकी जागा 1600 स्क्वेअर फूट ही ओपन जागा सोडायची आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तर तुम्हाला नक्की कळेल की वर्षाकाठी तुम्हाला प्रॉफिट कसं निघणार आहे। तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला कळणार नाही, सगळं कॅल्क्युलेशन परफेक्ट कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा। तर आता आपण परत व्हिडिओकडे येऊयात। जवळपास 2000 स्क्वेअर फूटमध्ये आपण जास्त नाही 600 कोंबड्या एवढ्या कोंबड्या सोडल्या, गावरान कोंबड्या। तर त्यामध्ये 50% कोंबड्या ह्या अंडी देणाऱ्या आपल्याला पाहिजेत। तर जवळपास 50% कोंबड्या एवढ्या जरी अंडी देणाऱ्या निघाल्या तरी त्यामध्ये आपल्याला 300 अंडी ही दररोज मिळणार आहेत। तर आपण 300 नाही 250 अंडी एवढीच फक्त दररोज पकडूयात। त्यातली 110 अंडी ही आपल्याला विकायची आहेत आणि 40 जी अंडी आहेत ती आपल्याला बाजूला ठेवायची आहेत। तर बाजूला का ठेवायची हे मी तुम्हाला पुढं सांगेन। तर जी 210 अंडी आपण विकणार आहे, तर हे गावठी कोंबड्या असल्यामुळं त्याचा आपल्याला 10 रुपये एवढा दर सहज मिळू शकतो। तर 10 रुपये जरी एवढा आपण दर पकडला तरी जवळपास एका दिवसाला आपल्याला 2100 रुपये एवढा फक्त अंड्यांमधनं नफा होऊ शकतो। आणि तोच महिन्याअखेर तुम्ही बघितला तर 63,000 रुपये एवढा आपल्याला महिन्याला त्यातनं इन्कम होऊ शकतो। आणि 12 महिन्याचं आपण टोटलचं कॅल्क्युलेशन केलं तर 12 महिन्यात आपल्याला 7,56,000 एवढा आपल्याला निव्वळ अंड्यांचं प्रॉफिट होतं आहे। त्यानंतर आपण बघूयात बाजूला जे अंडी आपण ठेवले आहेत 40, त्याचं काय करायचं आहे। तर त्या अंड्यांचे तुम्हाला दर 5 दिवसाला बॅच बनवायची, म्हणजे दर 5 दिवसाला तुमची अंड्यांची एक बॅच बनणार आहे। तर दर 5 दिवसाला आपण जरी बॅच बनवली तरी त्यातनं दर 5 दिवसाला म्हणजे 15-20 दिवस 30 दिवस अंडी उबवल्यानंतर तिथनं पुढं दर 5 दिवसांनी आपल्याला 160 पिल्लं एवढी त्यातनं निघणार आहेत। एक पिल्लू जर 50 रुपयाला, कारण मार्केटमध्ये गावरान कोंबड्यांचे जे ब्रीड्स आहेत किंवा जी पिल्लं आहेत ती अवेलेबल होत नाहीत, त्यामुळे ह्याला डिमांड तुम्हाला जास्त मिळणार आहे। तर दर 5 दिवसाला आपण 160 पिल्लं पकडली, एक पिल्लू आपलं 50 रुपयाला एवढ्याला जरी गेलं तरी एका बॅचचे आपल्याला 8,000 रुपये एवढा प्रॉफिट निघणार आहे। निव्वळ नफा एका दिवसाचा 8,000 रुपये एवढा निघणार आहे। एक महिन्याचा तुम्हाला 48,000 रुपये एवढा तुम्हाला नफा निघू शकतो। आणि जर वर्षाअखेर तुम्ही बघितलं ह्याचप्रमाणे तुम्ही करत गेला तर तुम्हाला 5,76,000 एवढा तुम्हाला निव्वळ पिल्लांमधनं नफा होऊ शकतो। तर एक वर्षाचं टोटल अंड्यांचं आणि पिल्लांचं म्हणजे 5,76,000 रुपये आणि 7,56,000 रुपये हे जर आपण प्लस केले तर जवळपास तुम्हाला 13,32,000 रुपये एवढा तुम्हाला वर्षाचं एका उत्पादन होतं आहे, उत्पन्न होतं आहे। तर आपण एक आता खर्चाचं एक ॲव्हरेज करूयात कॅल्क्युलेशन। तर खर्च हा आपल्याला जवळपास दररोज पिल्लांना किंवा कोंबड्यांना हा 6 किलो एवढा आपल्याला फीडला गेला, म्हणजे खाद्याला गेला, आणि 1 किलो खाद्य हे आपल्याला 30 रुपये ह्याप्रमाणे मिळालं। तर तुम्हाला एका वर्षाचा खर्च हा 63,000 रुपये एवढा पडू शकतो। आणि सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं की शेड तुम्ही बांधताय, तर तुम्ही जर बेसिक शेड बांधला असेल तर तुम्हाला त्यातनं जवळपास 3-1 लाख रुपये एवढा तुम्हाला त्यातनं खर्च आला असेल, किंवा 2.5-1 लाख रुपये खर्च आला असेल, पण आपण ॲव्हरेज दोन्हीचं मिळून 3,32,000 रुपये एवढा जरी खर्च पकडला टोटल, तरी आपल्याला एका वर्षाच्या शेवटी 10 लाख रुपये एवढा निव्वळ नफा होऊ शकतो। पण हा मित्रांनो, कधी ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितल्या स्टेप्स फॉलो करायला त्याप्रकारे, आणि थोडंसं अजून जे एक्सपर्ट आहेत त्यांचा तुम्ही सल्ला घेऊन केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्यातनं फायदा होऊ शकतो। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नॉलेजेबल वाटला असेल। तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा।